मोदींचे चरण स्पर्श करणारे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. संजय राऊतांची मोदींना कोपरखळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी तिथे पोहोचले असता पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मार्पे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना वाकून नमस्कार केलाय. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ज्या पंतप्रधानांनी मोदींनी नमस्कार केला ते भ्रष्टाचारी आहेत आणि काही काळ फरारही होते असं म्हणत राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तसंच राऊतांनी म्हटलंय की पापुआ गिनीच्या देशात अंधश्रद्धा जादूटोणा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांनी मोदींचे चरणस्पर्श केलं असेल तर त्यात काही विशेष नाही. ते वयाने मोठे आहेत. आम्ही देखील ते समोर आले तर त्यांना नमस्कार करू असं देखील राऊतांनी म्हटलंय. पापुआ न्यू गिनी हा फार छोटा देश असून पूर्ण आदिवासींचा देश आहे आणि त्यांचा जगाशी काहीही संबंध नसल्याचं राऊतांनी म्हटलं. पापुआ न्यू गिनीच्या ज्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींना नमस्कार केला ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फरार होते. ते वित्तमंत्री असताना त्यांनी अनेक घोटाळे केले असल्याचं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे अशी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमस्कार करत असेल तर भाजपा त्याचा डंका करत असेल त्यांना माझा नमस्कार असं राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. ते चरण स्पर्श आहे की गुडघा स्पर्श आहे बघा तुम्ही फोटो पहा. आम्ही सुद्धा जर ते समोर आले आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत आम्ही नक्कीच त्यांना वाकून नमस्कार करू आदर राखू. पण भारतीय जनता पक्ष 60 लाख लोकसंख्येचा एक देश आहे. पापुआ द न्यू गिनी 60 लाख लोकसंख्येचा देश आहे. आदिवासी देश आहे पूर्णपणे. 60 लाख लोकसंख्येच्या देशामध्ये 850 भाषा बोलल्या जातात. त्यांचा जगाशी काही संबंध नाही. संपूर्ण आदिवासी आणि अशिक्षित असा भाग आहे तो. आणि ज्या तिकडल्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श केला असे म्हणताय त्यांच्यावरती काही काळापर्यंत भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होते. पापुआ गिनीमध्ये भ्रष्टाचार करणारे ते वित्तमंत्री होते आणि ते फरारी झाले होते. ते वॉन्टेड होते. ते आता तोडजोड करून वगैरे काहीतरी तिकडे प्रधानमंत्री झाले. त्याने चरणस्पर्श केला त्याबद्दल आनंद आहे. पण तो जो देश आहे त्या देशाची ख्याती अशी आहे लोकांच्या माहितीसाठी सांग. अंधश्रद्धा जादूटोणा जंतर मंतर यासाठी तो देश जगात प्रसिद्ध आहे. अत्यंत अंधश्रद्धा जादूटोणा भूतप्रेत यासाठी तो देश प्रसिद्ध आहे. अशा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जर नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श केला म्हणून भारतीय जनता पक्षाचे लोक ते डंका पडत असतील तर त्यांना माझा नमस्कार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.